पुढचा प्रश्न पहा गोजीरवाने या शब्दातील कोणत्या अक्षरापासून एका राज्याचे नाव तयार होते निरीक्षण केल्यावर काय लक्षात येत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्कॉलरशिप परीक्षेसाठी महत्वाचा विषय आहे बुद्धिमत्ता चाचणी त्यातील आकलन या घटकाविषयी अभ्यासणार आहोत आकलन मध्ये समजून घेण्याची प्रक्रिया अभ्यास जाते आकलन करण्यात चूक झाली तर अर्थ व निष्कर्ष काढण्यात चूक होते आकलन क्षमता तपासणारे प्रश्न या घटकामध्ये विचारले जातात प्रश्नात दिलेल्या माहितीचे व सूचनेचे आकलन करून योग्य कृती करून विद्यार्थ्याने उत्तरापर्यंत पोहोचणे अपेक्षित असते तर आकलन या घटकातील सूचना पालन वर्णन व मजकूर हा घटक आज आपण पाहणार आहोत हा घटक पाहण्यासाठी आपल्याला काही बेसिक माहिती असणे आवश्यक आहे म्हणजेच आपल्याला स्वर स्वरादी व्यंजन या विषयीची माहिती असणे आवश्यक असते तर आपण पहिल्यांदा पाहूया स्वर तर इथं स्वर पहा इथे स्वर आहेत अ आ ई ऊ आणि हे जे दोन स्वर आहेत रु आणि रु हे महत्वाचे आहेत कारण हे आपण स्वर आहेत हे विसरून जातो आणि पुन्हा जोडाक्षर शोधताना आपल्याला चूक होण्याची शक्यता असते तर असे हे एकूण स्वर आहेत बारा तर इथे स्वराधी आहेत स्वराधी अम आणि आहा अशा दोन स्वराधी आहेत यानंतर पुढचा भाग आहे तो म्हणजे व्यंजने व्यंजने बघत असताना हे पाच पाच चे गट करणं महत्वाचं आहे आणि पाच मध्ये हे जे शेवटचं आहे ते शेवटची अक्षर जी आहेत ती अक्षर आपल्याला माहित असणं आवश्यक आहे कारण यांना अनुनासिक म्हणतात अशी ही एकूण चौतीस व्यंजन आहेत आणि त्याच्या खाली इथं दिलेले आहेत दोन संयुक्त व्यंजने तर इथं क्ष आणि ज्ञ ही संयुक्त व्यंजने आहेत संयुक्त व्यंजन म्हणजे जोडाक्षर क्ष आणि ज्ञ ही दोन जोडाक्षर आहेत हे ही आपल्या लक्षात असलं पाहिजे पुढचा पा भाग महत्वाचा आहे की सर्व स्वर ही अक्षरे आहेत कोणताही स्वर अक्षर असतो आणि त्याचबरोबर व्यंजनामध्ये जेव्हा आपण स्वर मिसळतो त्यावेळेला त्याचे अक्षर बनते जोडाक्षर हे एकापेक्षा जास्त अक्षरे म्हणजेच अनेक व्यंजने आणि स्वर जोडून बनते उदाहरणार्थ प हे जर आपण व्यंजन घेतलं तर याचा पाय मोडलेला दिसतो आणि त्यामध्ये जर र हे दुसरं व्यंजन मिसळलं तर पुन्हा आपण अ मिसळतो म्हणजे हा स्वर झाला तर त्यापासून अक्षर म्हणजे जोडाक्षर बनत प्र तर इथं दोन व्यंजन मिसळली म्हणून त्याच जोडाक्षर झालं जर एकच व्यंजन असेल उदाहरणार्थ क हे व्यंजन आहे आणि त्यामध्ये एक स्वर मिसळला तर त्याचं पूर्ण अक्षर होत क याला जोडाक्षर म्हणत नाहीत कारण इथं एकच व्यंजन आहे म्हणून म्हटलेलं आहे की एकापेक्षा जास्त व्यंजने असतील आणि शेवटी स्वर असेल तरच त्याला जोडाक्षर म्हणतात पुढचा भाग पहा शब्दातील अक्षरे मोजताना जोडाक्षराला एकच अक्षर समजतात उदाहरणार्थ आपण इथं जोडाक्षर घेऊया स व न तर इथं यामध्ये किती अक्षरे आहेत असं विचारलं तर आपण चूक करू शकतो की इथं स आणि त याला दोन म्हणायचं नाही तर हे एक अक्षर झालं हे दुसरं आणि तिसरं म्हणजे यामध्ये अक्षर किती आहेत तर तीन इथं जोडाक्षर असलं तरीही त्याला एकच अक्षर समजायचं आहे प्रत्येक अक्षराचा अंत म्हणजे शेवट स्वराने होतो त्याला अकारांत अक्षर म्हणतात म्हणजेच काय तर ब असेल आणि त्यामध्ये अ मिसळलं तर इथं पाय मोडलेला असतो ते पूर्ण ब तयार होत आणि याला काना मात्रा वेलांटी नाही म्हणजे हे अकारांत अक्षर आहे तसेच आकारांत शब्दाचे शेवटचे अक्षर आकारांत असते ते शब्द म्हटलेला आहे आकारांत शब्द म्हणजे सा हा एक शब्द आहे आणि या शब्दामध्ये हे जे शेवटचं अक्षर आहे त्याला काना आहे म्हणून याला आकारांत शब्द म्हणतात आपल्याला शब्द विचारलेला आहे की अक्षर मोजायला सांगितलेले आहेत तो प्रश्न नीट वाचून आपण उत्तर शोधायचा आहे पुढचा भाग पहा शब्दातील अक्षराचे स्थान ठरवताना ते डावीकडून मोजायचे कि उजवीकडून मोजायचे याचा उल्लेख नसेल तर ती अक्षरे डावीकडूनच मोजावीत उदाहरणार्थ काय तर आपण इथं एक शब्द घेऊया प रम प रा हा शब्द आहे आणि आपल्याला इथं विचारले काय तर हे प अक्षर किंवा हे र अक्षर कितव आहे तर इथं आपल्याला डावीकडून किंवा उजवीकडून सांगितलेलं नसेल तर हे र अक्षर हे दोन नंबरला येणार कारण नेहमी आपण अक्षर मोजताना काय सांगितलेलं आहे डावीकडून मोजावी प अक्षर हे एक नंबरला पुन्हा हे नंबर प तीन आणि हे चार नंबरला येईल म्हणजे ज्या वेळेला उल्लेख नसेल तेव्हा अक्षर ही डावीकडूनच मोजायची असतात पुढचा भाग पहा अक्षरमाला अंकमाला अंक मला दिलेली असेल तर अक्षरांचे अंकांचे निरीक्षण आपल्याला डावीकडून उजवीकडे करीत करी जायचे असते म्हणजे काय तर इथे आधीचे पूर्वीचे मागील म्हणजे डावीकडचे आणि नंतर म्हणजेच उजवीकडचे या पद्धतीने हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे उदाहरणार्थ पहा इथं तीन सहा पाच दोन चार शून्य एक आठ नऊ अशी अंक मालिका दिलेली आहे आणि काय विचारले तर चार या अंकाच्या आधीचा पूर्वीचा मागील किंवा लगतचा यापैकी कोणताही शब्द येऊ शकतो अंक कोणता आहे तर हा चार आहे त्याच्या आधीचा किंवा पूर्वीचा मागचा लगतचा अंक कोणता आहे तर हा दोन अंक आहे इथं आपल्याला दोन हे इथं उत्तर दिलेलं आहे तर चार नंतरचा किंवा पुढचा किंवा पुढचा लगतचा अंक कोणता आहे तर या चारच्या पुढं अंक आहे शून्य तर याच उत्तर येत शून्य समसंख्या समसंख्या कशाला म्हणायचं तर समसंख्या म्हणजे ज्याला ने भाग जातो उदाहरणार्थ दोन चार सहा आठ किंवा आपण तीन अंकी एखादी संख्या घेऊया एकशे दोन किंवा इथं एकशे अठरा आली तर अशा पद्धतीनं ज्याला ने भाग जातो त्याला समसंख्या म्हणतात विषम संख्या म्हणजे ज्याला दोन ने भाग जात नाही उदाहरणार्थ एक तीन पाच किंवा सत्तावन्न असेल एकोणसत्तर असेल या पद्धतीच्या विषम संख्या माहित पाहिजेत आणि मूळ संख्याही महत्वाची आहेत मूळ संख्या म्हणजे दोन तीन पाच कि ज्याला इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही सात असेल किंवा अकरा तेरा अशा शंभर पर्यंत एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत आणि या आपण आपल्या वहीमध्ये लिहून ही गरजेचं आहे तर आता आपण यावर आधारित काही प्रश्न बघूया तर प्रश्न पहिला आहे हजर जबाबीपणा या वाक्यातील उजवीकडून पाचवे आणि डावीकडून तिसरे असलेली अक्षरे अनुक्रमे कोणती अनुक्रमे हा शब्दही महत्वाचा आहे उजवीकडून म्हणजे कुठून जायचं तर आपल्या उजव्या बाजूने म्हणजे इकडून तर उजवीकडून पाचवे म्हणजे एक इथे आपण अक्षर मांडव एक दोन तीन चार आणि हे ज आलं पाचवं तर हे ज पहिल्यांदा लिहायचं कारण आपल्याला अनुक्रमे विचारलेलं आहे पुढं काय आहे तर डावीकडून तिसरे तर डावीकडून पहा डाव्या हाताच्या बाजूने यायचं एक दोन आणि तीन कोणतं अक्षर आलं तर हे र म्हणजे उत्तर याच आलं ज आणि र पुढचा प्रश्न आहे अवकाश स्थानक या शब्दातील कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून कावळा या अर्थाचा शब्द तयार होईल याचा अर्थ आपल्याला समानार्थी शब्द पण माहीत असावेत तर कावळा याला समानार्थी शब्द या अक्षरावरून का क हा तयार होते तर का हे अक्षर कितव आहे तर सुरुवात आपल्याला सांगितलेले आहे की अक्षर नेहमी डावीकडून मोजायचे असतात म्हणजे तिथं आपण नंबर जर दिला तर अ एक नंबर व दोन नंबर आणि का तीन नंबरला आहे हे चार पाच सहा आणि हे येते सात नंबरला म्हणजे का च तीन नंबर आणि ख साठी सात नंबर तीन आणि सात हे या प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न पहा बाल साहित्यकार या शब्दातील उजवीकडून चौथे अक्षर व डावीकडून दुसरे अक्षर यांच्या दरम्यान कोणते अक्षर आहे तर उजवीकडून चौथे पहा एक दोन तीन आणि चार कोणता अक्षर आलेला आहे तर हे ही अक्षर आहे आणि डावीकडून दुसरे डाव्या बाजून बा आणि ल हे दोन नंबरचे आहे तर यांच्या दरम्यान दरम्यान म्हणजेच मध्ये कोणता अक्षर आहे तर हे स सहला का सा, सा हे या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे रुपालीच्या अंगी धैर्य जिद्द परिश्रम करण्याची वृत्ती पक्का निश्चय असे गुण होते या वाक्यात किती जोडाक्षरे आहेत तर आपण जोडाक्षरांच्या खाली इथं करत जाऊया रुपाली चा इथं चा हे जोडाक्षर आहे त्यानंतर धैर्य हे एक झालं जिद्द मधलं हे परिश्रम श्र करण्याची मध्ये न्या आता इथं वृ आणि ती तर इथं तो ला त जोडले म्हणून हे जोडाक्षर आहे परंतु हे जे वृ आहे ते जोडाक्षर नाही का नाही तर व अधिक रु ऋषी हा स्वर मिसळलेला आहे म्हणून हे जोडाक्षर होत नाही रु हा स्वर आहे म्हणून जोडाक्षर नाही त्यानंतर पुढे पहा क ला क जोडलेलं आहे इथं निश्चय मधलं हे छ आहे तर इथं किती जोडाक्षर झाली बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात आणि इथं आठ तर एकूण ही अक्षर जोड अक्षर झालेली आहेत आठ पुढचा प्रश्न आहे आपल्या पिलांसाठी खाद्य आणावे म्हणून पक्षी दहा दिशांना फिरतात या वाक्यात आकारांत अक्षर विचारलेले आहेत शब्द विचारलेले नाहीत तर अक्षर मोजायचे आहेत आकारांत अक्षरांच्या खाली आपण कुणा करत जाऊ आ, हे पहिलं आ त्यानंतर हे एक आहे तर लनाय स ला काना हे आ ना त्यानंतर इथं द लाईक काना आहे इथं श ला काना न ला आणि ता किती अक्षर होतात पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे अकरा जोडाक्षरे आहेत पुढचा प्रश्न पहा पट्टी अक्षरे किती आहेत एकांत याचा अर्थ काय तर कोणतेही अक्षर घ्या उदाहरणार्थ क घेतलं तर त्यामध्ये जेव्हा आपण ए मिसळतो तेव्हा त्या, त्या क वरती एक मात्रा म्हणजे क वर एक मात्रा होते तर इथं ए मिसळलं म्हणून त्याला एकारांत म्हणायचं ओ मिसळलं तर ओकारांत किंवा हे ऊ मिसळलं तर उकारांत हे ऊ मिसळलं तर पुन्हा उकारांत या पद्धतीनं हे तुम्ही लक्षात ठेवा आता आपण एकाांत अक्षरे विचारलेले आहेत जर आपल्याला असं विचारलं असतं की एकारांत एक शब्द किती तर ज्या शब्दाच्या शेवटी मात्र आहे असे एक दोन तीन चार पाच स... सहा एवढेच आले असते शब्द परंतु अक्षर बघा इथं ने ते त्यानंतर चे तल्ले ले इथं दोन अक्षर आहे त्याच्यात इथं त वर मात्र आहे त्यानंतर लोक आहे ख वर आहे आणि हे य वर मात्र स वर मात्र आहे तर या पद्धतीनं किती एकाांत अक्षर आहेत पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा तर याचं ही उत्तर आहे अकरा एकरांत अक्षरे आहेत पुढचा प्रश्न पहा गोजीरवाने या शब्दातील कोणत्या अक्षरापासून एका राज्याचे नाव तयार होते तर याचं निरीक्षण केल्यावर काय लक्षात येतं तर इथं गो आणि वा ही जर दोन अक्षरे घेतली तर राज्याचं नाव तयार होईल गोवा म्हणजे याचं उत्तर आहे गोवा तर या पद्धतीनं आकलन या भागावरती अजून वेगवेगळे वेग प्रश्न असतात ते प्रश्न पहा आणि त्याची तयारी करा अजून यावर इंग्रजी अक्षरमाला आणि भाषा ज्ञान असेही काही प्रश्न आहेत ते व्हिडिओ आपण नंतर पाहू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद